अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भेसळयुक्त रासायनिक खत विक्रेते व कंपनीवर कारवाई करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहे। तोंडापूर, मांडवे, भारुडखेडा, कुंभारी, ढालगाव, ढालचिंगी येथील शेतकऱ्यांनी जामनेर तालुक्यातीलच तोंडापूर येथील बालाजी ट्रेडर्स या दुकानातून सरदार ॲग्रो फर्टिलायझर अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या रासायनिक खतांची खरेदी करून शेतातील पिकांना दिल्याने यात कपाशी, मिरची, चवळी, मूग, उडीद या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सदर दुकानदार हा शासनाच्या नियमानुसार पाळ मशीनच्या सहाय्याने अंगठा न घेता नियमबाह्य खत विक्री करून भेसळयुक्त खत विक्री करत असल्याचा आरोप करत त्या दुकानातील भेसळयुक्त खताची तपासणी करण्यात यावी, तसेच सदर ॲग्रो फर्टिलायझर केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। त्याचबरोबर या संदर्भात शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना देखील आपल्या समस्या सांगितल्या। शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत या संदर्भात तहसीलदार बाळासाहेब आगळे, शेतकी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, कृषी अधिकारी, माजी अभियंता जे के चव्हाण, माजी सभापती नवल राजपूत यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी बैठक घेत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तसेच संबंधित दुकानदार व कंपनीवर कशा पद्धतीने गुन्हे दाखल होतील आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल याबाबत चर्चा केली। जय जिजाऊ, इथं आज सर्व शेतकरी जामनेर तालुक्यातील इथं निवेदन घेऊन आलेले आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सुद्धा इथं निवेदन दिलेलं आहे। इथं जवळजवळ 1000 हेक्टर जमीन ही शेतकऱ्यांची नापिकीच्या ह्याच्यामध्ये झालेली आहे की जिथं शून्य उत्पादन शेतकऱ्याचं या खत कंपनीमुळे गुजरातची मोरबीची कंपनी आहे असं माहिती मिळालेली आहे। सरदार कंपनी ॲग्रो फर्टिलायझर कंपनी आहे आणि या कंपनीचे खते वापरल्यामुळे जवळजवळ जामनेर तालुक्यातील तर नव्हे परंतु आज ही संपूर्ण महाराष्ट्राची स्थिती अशी असू शकते। शेतकरी अगोदरच आत्महत्येच्या दारावरती आहे, महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये आत्महत्या रोज होत आहे आणि याला कारणीभूत मला तरी असं वाटतं की या ज्या खत कंपन्या आहे किंवा बिजवाईच्या कंपन्या आहे की शेतकऱ्यांसोबत एक प्रकारचं मजाक केल्या जाते आणि त्यांना आत्महत्येच्या दारावर ओढण्यासाठी या कंपन्या आणि कृषी खाते खरं म्हटलं तर की या कंपन्यांचे खतं जर या कृषी केंद्रामध्ये येतात ते कोणत्या प्रकारची चौकशी करतात किंवा त्या पद्धतीचा अहवाल हे कोणता शासनाला देतात की हे खते ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे या अशा प्रकारची कोणतेही तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी कोणत्याही कृषी केंद्रावर जाऊन चौकशी करत नाही असं एकंदरीत माहिती मिळालेली आहे। तर यांनी चौकशी करायला हवी होती आणि आज शेतकऱ्यांचा अहवाल जे शेतकरी जवळजवळ 8 ते 10 दिवसापासून याचा पाठपुरावा करत आहे पण यांनी सांगितलं आहे की आम्ही अहवाल उद्या देऊ परवा देऊ पण हा तात्काळ अहवाल मिळणं गरजेचं आहे। याचं सायंटिफिक रिझन जे आहे की हे खतामुळेच झालेलं आहे असं मी कृषी अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी सांगितलेलं आहे आणि यांना शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे 100%। नाहीतर संभाजी ब्रिगेड इथं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करेल आणि जे आंदोलनामध्ये नुकसान होईल शेतकऱ्यांचं किंवा याला संपूर्ण जबाबदार महाराष्ट्र शासन असेल। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव कडुबा राय भांजिरी, गाव तोंडापूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। मी एक शेतकरी असून माझ्या शेतामध्ये मी 6 एकर कपाशी लागवड केलेली आहे। माझ्या शेतामध्ये सरदार ॲग्रो फर्टिलायझर कंपनी सुपर फॉस्फेट दाणेदार हे खत टाकले असता माझी संपूर्ण कपाशी नायनाट झालेली आहे। तरी मला शासनाकडून, दुकानदाराकडून तसेच कंपनीकडून 100% नुकसान भरपाई करण्यात यावी ही मला विनंती करत आहे। हे नुकसान हे जे हे नाही मिळाल्यास मी आत्महत्या प्रवृत्त करेल
हे मला 100% भरपाई मिळालीच पाहिजे, नाहीतर आम्ही आत्महत्या करू। माझं नाव अशोक रामदास गोतमारे, गाव माझं डालचिंगी। मी माझ्या शेतामध्ये बालाजी ट्रेडर्स तोंडापूर येथून मी 18 बॅगा दाणेदार सुपर फॉस्फेट आणि 18 बॅगा युरिया असं 15 ते 16 एकर जमीनमध्ये मी ते शेण खत टाकलं। त्या खतामुळे माझी पूर्ण कपाशी खराब झालेली आहे आणि माझ्या गावातील रवींद्र एकनाथ घुले, उषाबाई एकनाथ घुले, प्रल्हाद शिरपत गोतमारे असे 5-7 शेतकऱ्यांचे आमचे फार नुकसान झालेले आहे। धोंडू शेणपाड गायकवाड विठ्ठल श्रीपत चंदनशिव असे सर्व शेतकऱ्यांनी आम्ही इथे अर्ज दिलेला आहे आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला आमच्या 100% नुकसान भरपाई मिळावी। कंपनी किंवा दुकानदार या दोघांपैकी आम्हाला कोणीही नुकसान भरपाई द्यावी, आमची हेच विनंती आहे। आम्ही आत्महत्यास प्रवृत्त करू। तुमचं नाव सांगा, नाव सांगा, नाव। सर, मी कौशल्यबाई देवराम कांबळे मळखडाची घरूनची बाई बोलते। माली कपाशी मी लोकांचं क्षेत्र करेल आहे 10 एकर, घरचं आहे 2.5 एकर, अशी माझ्याकडे 12.5 एकर जमीन आहे। आज मी कपाशीचा उगण शक्ती मीने लहान बाळासारखी केलेली आहे। आज 26 तारखेला मी 35-35 थैली विलास दुकानदाराकडून घेतलेली आहे। त्याच टायमाला मी 3 दिवशी 26 तारखेला मटेरियल टाकलेलं आहे। सर, मला 3-र्या दिवशी रिजल्ट मिळालं की माझी कपाशीले फर्दर दिसलं, माझी कपाशी काही वैल दिसली आणि कपाशी उपटून पाहिली तर तिची मुळीसुद्धा जाडी दिसली आहे। सर, तर तिला बुरा लागून उठला आहे, कपाशीचे शेंडे पण कलले। मी ना लोकांचा शेतकऱ्याला लोकांतून यादानं पैसा वापरेले, मला याची भरपाई भेटली तर ठीक, नाही तर मी आत्महत्या करणार आहे। सर, मी मांग मातांग समाजाची बाई आहे, मी इथून इथलं उत्पन्न कुठून काढायचं, कुठून भरायचं, भरपाई करायची। माझा पोरगा आहे, माझा पोरगा आजारी पण आहे, मी म्हातारी आई आहे, मी खूप त्याच्या आला शोलक्षण करते की मग आपण गेले त्रास ना हो। मी स्वतः म्हातारीबाई शेतात राबते। सर, तर मला याची काहीतरी भरपाई करा आणि माझ्याकडे काहीतरी पहा। हे दुकानदार आले आणि कंपनीवाले आले, याले काहीतरी शिक्षा मिळून। हे आमच्या गावचे 200 ते 250 लोक आहे, तर माझा खराब झाला अशीन पण बाकीचं दुसऱ्याचा झाला अशीन चत्र काहीतरी नळद्यास आहे। तर मग हे एवढे लोक आहे ना, मग एकच मटेरियल टाकलं आहे आम्ही ना आणि एकच मटेरियलचा आम्हाला रिजेक्ट मिळाला आहे सरदार कंपनीचं, तर तिच्यावर काहीतरी उल्लेख झाला पाहिजे। आणि रात्रभर आमच्या हिच्यामध्ये जनावरं फिरता, रोही फिरता, आजारी माणसं। मी म्हातारी कोतारी बाई, मी सुद्धा शेतात जाते, मी रात नाही पाहत, इथून नाही पाहत, काहीच नाही पाहत। आणि हे आम्हाला हे भरपाई पाहिजे। सर, हे शेतात गेल्यानंतर मला अटक आल्यासारखं झालेलं आहे, तर मग दवाखाना करून मी आडी तहसीलदारच्या कृषी अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये येईल आहे। मला काहीतरी याची पाणी करा आणि याचं काहीतरी करा, मला भरपाई व्हायला पाहिजे। दुकानदार आजच्या आज हे जे कंपनी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करा। हे जे नमुने दिलंय सगळे थैल्या बी आणलं दाखवतात, थैल्या कुठे हे बघा पाणी करेल सर कंपनीचं पाणी करेल साहेब आहे ना हे न पाणी करेल अधिकारी हा हे नाही करेल काय मत साहेब मी आणि आमच्याकडे शास्त्रज्ञ आणि प्राथमिक तपासणी केली। ज्या ज्या शेतकऱ्यांनी या कंपनीचं सुप्रवड वापरलेलं आहे त्या ठिकाणी कपाशीवर तन्नाशक फवारण्याचं पानं होतात, तसं पानं दिसत आहे। आणि हा प्रॉब्लेम तोंडापूरच्या एका दुकानदाराकडे जे घर होतं बालाजी फिरस म्हणून त्याच्याकडेच मटेरियल होतं दुसऱ्या शेतकऱ्याला तोंडापूरला त्यांच्याकडेच होतं। त्याला आम्ही विक्री बंदचे आदेश दिलेले आहेत, थांबवले त्यांनी, त्यांना एकच सांगितलं की तुम्ही यादी तयार करा आणि ज्या शेतकऱ्यांकडे मटेरियल शिल्लक असेल त्यांना तुम्ही फोन करून सांगा की बघ वापरू नको, काही लोकांना प्रॉब्लेम आहे तेवढं काम त्यांनी केलेलं आहे। दुसरं विषय, आज सकाळीच मला मोळखेड्याचे पण फोन आले होते, मोळखेडा शेतकरी पण आहेत त्यांचं। मोळखेडा आपल्याकडं 2 दुकानदाराकडून जे खत गेलेलं आहे त्या घरचे प्रॉब्लेम आहे। आता आपण लगेच कारवाईसाठी काय करू शकतो लगेच? आता या शेतकऱ्याला आता परत एक पीक नष्ट झाले। आता ही जी तक्रार आपल्याकडे आलेली आहे ना, या तक्रारीच्या अनुषंगाने आपण आता
म्हणजे आता मोई खेड्याचे लोक आले होते माझ्याकडे, मोई खेड्या व्यतिरिक्त अजूनही 6 ते 7 गावांमध्ये असा प्रॉब्लेम, तोंडापूर, डालगाव, डालसिंगी, मांडवा, खालवा, भारुखेडा, मी याच्यामध्ये आता उद्यापासून आपण याच्यामध्ये आमचे ज्या ग्रामस्तरीय जे लोक आहेत आमचे तलाठी असतील, कुठ साहेब असतील किंवा ग्रामसेवक असतील यांच्यामार्फत आता सर्वप्रथम आपल्याला काय जे नुकसान जे तुमचं झालेलं आहे त्या नुकसानीचा अहवाल आपल्याला वरती पाठवावा लागेल शासनाला, बरोबर. त्यासाठी आपण सर्वप्रथम आपला जे गावनी आहे, जे जे शेतकरी आहेत जे ज्या पिकांवर हा प्रॉब्लेम आलेला आहे त्यांचं आपण यादी करणार आहोत उद्यापासून, बरोबर. यादी आपण करून घेऊ, आधी नुकसान किती लोकांचं झालेलं आहे, किती क्षेत्राचं झालेलं आहे हे आपण निश्चित करू, तसा अहवाल आपण शासनाला पाठवू. राहिला विषय आता हे कशामुळे झालं आहे नेमकं, तर याच्यामध्ये उपयोग आले कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, ज्याही वेळी कधी कृषीच्या संदर्भात खताची काही तक्रार असेल किंवा काही बियाण्यासंदर्भात तक्रार असेल तर त्याच्या संबंधीची काही कारवाई आहे, कारवाई करण्याचे अधिकार हे उपयोग आले कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीला आहे. तर आता आपण के व्ही केचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्यामार्फत त्यांनाही, म्हणजे मी आता आम्ही ऑफिसला तालुका कृषी अधिकारी आणि मी ज्यावेळी बसलो होतो तर आमची तीच चर्चा झाली, आम्ही उपयोगाने कृषी अधिकाऱ्यांनाही उद्या इथं बोलवतो, के व्ही केचे जे संबंधित शास्त्रज्ञ आहेत त्यांनाही आम्ही इथं बोलवतो आणि सर्व ही समिती प्लस मी आम्ही जॉईंटली व्हिजिट करतो. आता याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालेलं आहे ते काही पाहणं शक्य होणार नाही, एक प्रातिनिधिक 10 ते 15 शेतकऱ्यांच्या जमिनीवर आम्ही स्वतः जाऊ, तिथं आम्ही ती पाहणी करू आणि हा जो नुकसानीचा एकत्रित अहवाल आहे तो आपण शासन स्तरावर त्याच्यामध्ये इमिजिएटली पाठवून देऊ आणि याच्यामध्ये जे काही नुकसानीचं जे काही आहे हा नुकसानीचा विषय आपण शासनापर्यंत पोहोचू आणि याच्यामध्ये कंपनी जी म्हणजे जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये हा सॅम्पल तिथं पाठवत नाही किंवा त्याच्यामध्ये टेस्टिंगमध्ये काय घेतलंय सर त्याच्यामध्ये निघत नाही. आता अशा तक्रारी या खताच्या बाबतीमध्ये आपल्यातल्या गच्चा पाचोरा तालुक्यामध्ये पण झालेल्या आहेत, बरोबर. आता नेमका तो विषय म्हणजे ते खत वाटप करताना आपल्याकडून काही चूक झालेली आहे पिकावर टाकताना किंवा वातावरणाचा काही त्याच्यामध्ये काही परिणाम होत नाही, वातावरणाचा काही परिणाम होऊन त्याच्यामध्ये काही वेगळा इफेक्ट झालेला आहे का त्या खतामध्येच खतच पडले आहे, बरोबर. तर हे जे सर्व निर्देशांक आहेत ते सगळे आपल्याला त्याच्यामध्ये तपासावे लागतील. जर ते खत त्याच्यामध्ये पॉल्टी असेल आणि खतामध्येच काहीतरी भेसळ त्याच्यामध्ये निर्माण झालेली असेल आणि त्यामुळे जर नेमकुसार झालेला असेल असा जर शास्त्रज्ञांनी आपल्याला अहवाल दिला तर त्याच्यामध्ये डेफिनेटली आपण त्या कंपनी 100% आपण 100% कारवाई त्याच्यामध्ये करू. परंतु हा कारवाईचा भाग जो आहे आजरोजीचा त्याला आपण थोडंसं सेकंड टप्प्यामध्ये घेऊ. पहिल्यांदा आपण जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आता आमचे लोक ज्यावेळी उद्यापासून गावामध्ये येतील किंवा जो सर्वे उद्यापासून होईल तर त्याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीत ह्या समुद्रचा निदर्शनास आलेला आहे त्यांचं नाव, गट नंबर आणि साधारण कोणत्या पिकाचं किती मर्यादेपर्यंत नुकसान झालेलं आहे हा डाटा आपण येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण तो फायनल करू आणि त्या नुकसानीच्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये कसं तुम्हाला त्याच्यामध्ये मदत देता येईल किंवा शासन नियमाप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येईल या दृष्टीने थोडासा आपण विचार करू आणि याचं टेस्टिंग नंतर जो दुसरा तुम्ही आत्ता मुद्दा जो मांडलेला आहे पंचनामे जेवढे लवकरात लवकर करता येतील जेवढे लवकर पंचनामे करता येईल तेवढे लवकर करा कारण हे पीक नष्ट करून दुसरे पीक त्यांना घेणार आहे तर हे शेतकरी दुसऱ्या पिकापासून आत्महत्या. त्याच्यामुळे तुम्ही 2 दिवसाला हा विषय संपवा. आता 2 गोष्टी साहेब तुमच्या सांगण्याला, एक उद्देश तुमचा तुम्ही तुमच्या जागी तुम्ही कशा पद्धतीने विचार करताय. एकंदरीत विषय आता असा आहे की जसं नवल मुंडे म्हटलं तसं आता हे पिकं तर काही दुरुस्त होऊ शकत नाही, त्यांच्यावर दुबार पेरणीचं मोठं संकट आलंय. एक तर पहिलेच कर्ज काढून आणि त्यामुळे या शेतकऱ्याचं वर्षभराचं सगळं नुकसान त्याच्यावर होत आहे. बाकीच्या दोषी निघाल्यानंतर कंपनीवर कारवाई होईल, कंपनीकडे काय मिळेल आपण शासन स्तरावर होत राहील. जसं तुम्ही म्हटले की वाईट कमिटी तुमची जाईल, एकदा 15-15 शेतकऱ्यांकडे जाईल. माझी आपल्याला विनंती आहे शेतकऱ्यांच्या मार्फत अशी आहे की तुम्ही 10-15 जणांना जाणार पण तात्काळ तुम्ही तुमच्या कृषी सहाय्यक असतील, तुमचे गेले तलाठी असतील
एकही शेतकरी सुटता कामा नाही की त्याच्या याच्यावर आपला प्रतिनिधी आज गेला नाही असं एकही शेतकरी सुटता कामा नाही. सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर तिथे जाऊन आपला प्रतिनिधी गेला पाहिजे. त्याने दोन दिवसातच हा विषय संपवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आता ज्या काही शेतकऱ्यांना एक शेतकरी आता असा आहे की त्याने ते खतं देत असताना जसं की आपण म्हटलं की बा देताना काही चुकलं आहे का काय ते खतं देत असताना ज्या वेळेस खत संपले तर त्याच्यानंतर 10-12 तास ते राहून गेले. तेच क्लिअर आहे. मात्र ज्या टाकेल टाकलं नाही ते मात्र खतामुळे सिद्ध झालाय 100% सिद्ध आहे. आमची सगळ्यांची विनंती तुम्हाला अशी आहे मागणी अशी आहे सरकार दरबारी आपण मान्य केली. दोनची सकाळी चर्चा झाली. भाऊंचा स्वतः मला फोन येऊन गेला आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं भाऊचं बोलणं झालं. भाऊ सातत्याने एक शेतकरी टाकीन दोन टाकीन संबंधित पूर्ण गावाची शेतकरी तेच करतात. अजून काय कळत निर्देश द्यायचे त्यांनी शासन स्तरावर दिलेले असतील. सगळ्यात महत्त्वाचा विषय साहेब असा आहे की आता ह्या लोकांवर काहीतरी त्या कंपनीचा कोणीतरी एम्प्लॉई ते येऊन लावला पाहिजे. त्या कंपनीचा एम्प्लॉई येऊन लावला पाहिजे. नंबर आहे नंबर बी नंबर आहे साहेब त्यांचा. एक मिनिट सर नंबर आहे त्यांचा. एक मिनिट थांबतोय. या बातमीत तेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमचे वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.